विरोधात बँक कर्मचारी नागपूरमध्ये आक्रमक झालेत। बँक कर्मचारी संघटनांनी पुकारलेल्या दोन दिवस देशव्यापी संपामध्ये बँक कर्मचारी मोठ्या संख्येने सामील झालेत। बँक कर्मचाऱ्यांच्या संपाला नागपूरमध्ये देखील प्रतिसाद मिळताना दिसतो आहे, त्यामुळे शहरातील सर्वच बँका बंद आहे। याचा फटका सामान्य नागरिकांना बसतोय, मात्र आंदोलन करून सरकार ऐकत नसेल तर यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील बँकेच्या कर्मचाऱ्यांनी दिला आहे। या संदर्भात बँकेच्या कर्मचाऱ्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे यांनी, पाहूयात। केंद्र सरकार राष्ट्रीयकृत बँकांचं खासगीकरण करते आणि या खासगीकरणाचा जो फटका आहे तो बँक कर्मचाऱ्यांसोबत देशातील जनतेलाही बसेल आणि म्हणूनच बँक कर्मचाऱ्यांनी आज देशभरात जो आहे तो दोन दिवसाचा बंद पुकारलेला आहे। आजपासून त्या बंदला सुरुवात झाली आणि हा बंद उद्या सुद्धा राहणार आहे। नागपूरमध्ये सुद्धा या बंदचा फटका सगळ्याच बँकांना बसला, कारण नागपूर शहरातील सर्वच बँक नॅशनल बँक ज्या आहेत त्या बंद आहेत। आपल्यासोबत बँकेचे कर्मचारी आहेत, ते आंदोलन करतात। मला सांगा, तुम्ही आंदोलन करताय, काय तुमचं कारण आहे आणि काय तुमची मागणी आहे? हे बघा, आम्ही युनायटेड फॉरम ऑफ बँक युनियन आमचा बॅनर आहे, त्याच्या माध्यमातून आम्ही हे खासगीकरणाविरुद्ध आमचा हडताल सुरू आहे आणि आमच्या सरकारविरुद्ध खूपच आमचा विरोध आहे। त्यांनी ते जे मांडलेलं आहे, जे खासगीकरणचा त्यांचा जो निर्णय झालेला आहे, त्याच्याविरुद्ध आम्ही खूपच त्यांचा विरोध आम्ही करत आहोत। ऐसा पूरे इस देश में पता है, जब बँक जब नॅशनलाइज नहीं थी 1969 के पहले, उसके पहले काश्तकारों को, एग्रीकल्चर को उसका कभी फायदा नहीं होता था, छोटे लोगों को कभी फायदा नहीं होता था। जो हमारी भूतपूर्व प्रधानमंत्री स्वर्गीय इंदिरा गांधी, उन्होंने ये बैंकों का नेशनलाइजेशन किया। पहले 14 नेशनलाइज बैंक हुई, फिर 5 नेशनलाइज बैंक हुई, उसके बाद आपको इकोनॉमी इतनी सुधरती हुई दिखी है और उसका फायदा काश्तकारों को, छोटे तबके के लोगों को उसका सबका फायदा मिला हुआ। और ये जो प्रेजेंट सरकार है, ये इनका जो धोरण है प्राइवेटाइजेशन का सभी क्षेत्रों को क्षेत्र में, वैसा बैंकों का भी प्राइवेटाइजेशन करने जा रही है, इसका हम निषेध करते हैं। नक्कीच, आपण पाहतोय की सरकार जर यांच्या मागण्यांची दखल घेत नसेल, दोन दिवसाच्या या मागण्यांची दखल घेत नसेल, तर इथून पुढे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा आंदोलक इशारा देतात। व्हिडिओ जर्नलिस्ट साईसा उदय तिमांडे।